स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात उमेदवारी अजित पवार जाहीर करतील असे वडगावातील मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत अंतिम निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, तो सर्वांनी मान्य करावा आणि आपसापसातील मतभेद विसरून पक्षाच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वडगावात पूजा गार्डन मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे यांनी भूषवलं. यावेळी माजी मंत्री मदन बापना, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, संचालक बाळासाहेब नेवाळे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अतिश परदेशी, दत्तात्रय गुंड, तळेगावचे नगरसेवक बापूसाहेब भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, किशोर भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्या गंगाताई कोकरे, मंगेश ढोरे, काळूराम मालपुडे, लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक नारायण पाळेकर, लोणावळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजू बोराटी, अमोल केदारी आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. खासदार सुळे म्हणाल्या, केवळ सत्ता असतानाच कामे होतात हे चुकीचे आहे. संघटनेची ताकद आणि लोकांचा विश्वास हीच खरी सत्ता असते. शिवसेनेचे मुखपत्र सामना यामध्ये महिलांचा अपमान करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला. शिवसेनेने देशातील महिलांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन कामठे यांनी केलं. तालुका निरीक्षक राजेंद्र खांदवे, विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनीही मनोगत व्यक्त केलं. महिलाध्यक्षा शुभांगी राक्षे यांनी प्रास्ताविकात मेळाव्याची माहिती दिली. सुभाष जाधव, किरण हुळावळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर युवक अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्राथमिक स्वरूपात 5 मुलींचा सत्कार यावेळी करण्यात आला. मेळाव्याला संबोधित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, फार विचार करून निर्णय घेतला असेल, कारण का ह्या तालुक्यात सगळ्यात जास्त ताकद जर सगळे व्यासपीठावरचे एक झाले तर फक्त राष्ट्रवादी काँग्रेस. पण जर वरच्यांचं मनमिलन झालं तर, आणि अडचण आपल्याला इथे नाही, आपल्याकडे तिथेच आहे, राष्ट्रवाद बाहेर चालायला लागत आपल्याला अडवायला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच राष्ट्रवादीचं नुकसान करतं, बाहेरचं नाही, ताकदच नाही दुसऱ्याची एवढी करायची. पक्षाचा जन्म झाला तो सत्तेतच झाला. 15 वर्ष सत्तेत आपण होतो. आणि मी तुम्हाला मनमोकळेपणे एक गोष्ट सांगते की जेव्हा आपली सत्ता गेली तेव्हा मला अजिबात वाईट वाटलं नाही. याचं कारण असं की सत्ता कधी आपल्याला चांगली वाटते, जेव्हा जो सर्वसामान्य माणूस आहे ना तो जेव्हा आपल्या नजरेने बघतो आणि त्याला विश्वास वाटतो की नाही ह्यांच्याच हातात सत्ता गेली पाहिजे. आणि 15 वर्ष अतिशय चांगलं काम करून पण शेवटचे 6 महिने वर्ष या देशातच वातावरण असं दूषित झालं होतं की मलाही वाटत होतं की नको बाबा यावेळी सत्ता. ही भाषा आहे त्याची. तुम्ही ऐकून घ्या का पोराच्या विरोधात असं बोलत कसं का असं ना, ते माझं पोरे बघून घेईन ना बाबा, तुझ्या दारात तर नाही आले ना. आणि कुणामुळे लाल दिवा मिळालाय तुला, आम्ही मतदान करतो ना म्हणून तो लाल दिवा मिळाला. कुणाला मस्ती दाखवतोय? अरे 2 वर्ष झाले नाही त्यांची सत्तेची मस्ती बघा. आमच्या पोरांचं अन्न खायला लागलं. स्वच्छ भारत करू, शौचालय काढू, थांबून थांबून पकले एक शौचालय नाही, इंदे आल्यावर 2 तासांनी शौचालय मग झाले का? तुम्ही सांगा, आपल्या महिलांचे प्रश्न वेगळे, आपण थांबू शकतो काय रस्त्यावर? नाही की नाही मग झाले का शौचालय? तुमची काय सुधार झाले 2 वर्षात? मला अजून आठवत आहे 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते, त्या देशाचा प्रधानमंत्री जेव्हा बोलतो तेव्हा आपण पण विश्वास ठेवतो, 1 वर्ष मला द्या, या देशातल्या कुठल्याही मुलीला कुठेही बाहेर शौचालयाला जायला लागणार नाही, 1 वर्षात हे करून दाखवतो. 15 ऑगस्टचं भाषण आठवत आहे का? मला चांगलं आठवतं. मी तुमच्यासाठी भाबडी होते, मलाही वाटत कदाचित करेल बाबा, केले तर माझी पण सोय होईल, तुमची पण सोय होईल. तसं काही झालेलं नाही. त्याला 5 पैशाला कांदा कोणी घेईना, त्या दिवशी जालिंदर भाऊंनी आंदोलन केलं. एक एक ठिकाणी जालिंदर भाऊंच्या हातातला कांदा शेतकऱ्यांनी काढून घेतला आणि सांगितलं तुम्ही नाही आंदोलन करायचं, आम्ही शेतकरी आंदोलन करणार. सगळ्या तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये कांदा फेकायचा कार्यक्रम आमचे केले. कधी आले असतात तिकडे? त्यांना विचारा, जर 100 लोक मला भेटायला आली
त्यातली 99 लोक नोकरी मागायला माझ्याकडे येतात. आणि यांनी काय सांगितलं होतं, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या आम्ही सत्तेत आलो तर करू. किती वर्ष झाली सत्तेची? 2 वर्ष. 4 कोटी नोकऱ्या आले? अरे 4 कोटी नाही, 4000 पण नोकऱ्या नाही आल्या आहेत, अशी परिस्थिती आहे. त्यात अशी लोक करतात. मी तर पत्रकारांना अनेकवेळ विनंती करते, मला विचारतात बलात्कार झाला तुमचं काय म्हणणं आहे. काय म्हणणं असू शकते? बलात्कार हा किती संवेदनशील आणि अवघड विषय आहे. तो फक्त त्या कुटुंबाचा प्रश्न नसतो. गाव उद्ध्वस्त होतं, कुटुंब उद्ध्वस्त होतं, आपल्याला फक्त ती चर्चा असते, पण ते कुटुंब कशातून जात आहे याचा विचार कधी कोणी केला आहे? आणि बलात्कार झाला आहे, ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज होऊच कशी शकते? मी कधी बलात्कारावर बोलत नाही, कारण इतका गंभीर विषय आहे तो, इतक्या हलक्या लेवलला आपण बोलतो. आणि त्याच्यामुळे मला त्यांना भेटायला जरा भीती वाटायला लागली आजकाल. आणि मला त्यांना कसा निरोप पाठवायचा माहिती नाही. कदाचित पत्रकार पोच होतील की बाबा जरा धीरे धीरे रखो, कसं आहे काहीतरी चुकीचे निर्णय होतील, पटकन चिडून काहीतरी बोलल्या. त्याच्यामुळे हे शांत राहिलं पाहिजे. आणि एका नेत्याची सगळ्यात मोठी खासियत ती आहे, किती अवघड परिस्थिती असली तर शांत डोक्याने आणि शांत मनाने निर्णय घेतला पाहिजे, तो खरा नेता होतो. आणि आज या सगळ्या प्रक्रियेत मला दिसतंय की त्यांना काही झेपेन असं झालंय. आपल्याला मी तुम्हाला स्वच्छपणे सांगते की जालिंदर भाऊ आणि मी ठरवलेले की आपण दादाला, मग महिलांच्या असतील त्या वैशालीताही निर्णय घेतील, आपण दादाला सगळी माहिती द्यायची, पण फायनल निर्णय जो असेल तो दादाचाच असेल. आणि दादा निर्णय घेईल त्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं.